Amplifier is defined as a such kind of an electronic device which are normally used to convert the nature of the current from AC to DC. एकदम सोप्या लँग्वेजमध्ये समजून सांगणार असं सांगेल की तुम्ही विसरणार नाहीत. मग एसीला डीसी, पण एक गोष्ट मी आधीच क्लिअर केली, मला प्युअर डीसी मिळणार का मिळणार नाही ते पण सांगतो, तुम्ही टेन्शन कशाला घेता. आता मी सर्व पॉईंट ठेवतो, टाईप्सचं कळलं ना तुम्हाला की हा कशाला कशात कन्व्हर्ट करतो एसीला. मान आपल्या सिलेबसमध्ये रेक्टिफायरचे काही टाईप्स असतात, तुम्ही जर मला विचारलं की सर रेक्टिफायर मध्ये सगळ्यात जास्त यूज होणारा डिवाइस कोणता आहे, तो कोण आहे, डायोड आहे. विदाऊट डायोड रेक्टिफायर बनवता येत आणि विदाऊट डायोड इन्व्हर्टर पण बनवता येत. पण बीटमध्ये घुसण्याच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करा, डायोडला किती टर्मिनल असतात, एनोड आणि करंट इज ऑलवेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम एनोड टू, नेव्हर ट्रॅव्हलिंग फ्रॉम कॅथोड टू. ओके, डायोड कुठल्या बायसला काम करतो, फॉरवर्ड बायस, हे पाठ करा. फॉरवर्ड बायसलाच काम करतो, रिव्हर्स बायसला काम करत, कान ओपन करून आहे का. जर डायोडमधून करंट गेला तर सायकल बनते, नाही गेला तर सायकल बनत, डायोडमधून करंट गेला तर सायकल नाही गेलंच नाही बनत नाही. तुम्हाला कळते का मला काय सांगायचं आहे. सध्या टाईप्सकडे लक्ष द्या. आपल्या सिलेबसमध्ये ना मी रेक्टिफायरला दोन पार्टमध्ये कन्व्हर्ट करते. किती पार्टमध्ये, आपण काल पाठ केलं होतं माहीत आहे का, एक असतो हाफ वेव्ह रेक्टिफायर बोलत चालायचं आहे काय, आणि एक असतो फुल वेव्ह रेक्टिफायर बोलत चालायचं आहे. पहिला कोणता आहे, दुसरा कोणता आहे. तुम्ही जर मला विचारलं गुट्टे सर हाफ वेव्हमध्ये डायोड किती असतात, फक्त एक डायोड असतो. मग एक डायोड कसा काम करतो माझ्यावर सोडून द्या. पण हा जो फुल वेव्ह रेक्टिफायर असतो ना, याचे दोन टाईप पडले. परत एकदा, फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये जो पहिला टाईप असतो त्याला म्हणतात सेंटर टॅप, बोला, सेंटर टॅप रेक्टिफायर. आणि जो दुसरा टाईप असतो त्याला म्हणतात ब्रिज रेक्टिफायर, बोला. तुम्ही जर मला विचारलं की अंकुश सर सेंटर टॅपमध्ये किती डायोड असतात, दोन डायोड, आणि ब्रिजमध्ये किती डायोड असतात, हे अगोदर पाठ करा मगच मी पुढे जातो. सो सांगा रेक्टिफायर फक्त कशापासून बनतं, सगळा खेळ कुणाचा आहे. फॉरवर्ड बायसला करंट जातो, रिव्हर्सला जात, जात असेल तर सायकल, नसेल जात सायकल बनत. पॉईंटवर किती टाप प्रकारचे रेक्टिफायर आहेत, नंबर वन, नंबर टू. पहिला आपण काय बघू, हाफ वेमध्ये किती डायोड असतात फक्त, फुल वेचे किती टाईप पडले, पहिला, दुसरा. विचारण्याचे चान्सेस हे जास्त आहेत, आत्ताच सांगतो. सेंटर टाईपमध्ये किती डायोड आणि ब्रिजमध्ये किती डायोड, सुरुवात करायची, लक्ष फक्त बोर्डवर. आत्ता गुट्टे सर उतरत आहेत हाफ वेव्ह रेक्टिफायर म्हणून. एकदम सोप्या लँग्वेजमध्ये समजून सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. सगळ्यात पहिला रेक्टिफायर कोणता आहे, मुलं विचार करतात की सर हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये नंबर ऑफ डायोडची संख्या किती असते, तर 92. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये नंबर ऑफ डायोड हा फक्त एकच असतो. आता एकच आहे तर एकच आहे, त्याला आपण काहीच करू शकतो. आता मुलं होतात कन्फ्यूज, केला हाफ वेव्ह का म्हणतात ते मी शेवटी सांगतो, आत्ताच सांगत नाही. आता मला सांगा, हे डायोड खूप दिसायला खूप मोठे असतात का लहान असतात. मग हे जर लहान असतील तर मला सांगा, यांना जास्त वोल्टेज चालतं का, त्यांना जास्त वोल्टेज चालत, सो यांना कमी वोल्टेज चालतो. सो मग व्होल्टेजला वाढवा लागेल का कमी करावं लागेल, व्होल्टेज ॲटोमॅटिक कमी होत नाही. सो व्होल्टेजला कमी करण्यासाठी वापरावा लागतो ट्रान्सफॉर्मर. काय वापरावा लागतो, ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज वाढवायचं का कमी करायचं आहे. मग मी कोणता ट्रान्सफॉर्मर वापरणार, स्टेप अप की स्टेप डाऊन, स्टेप डाऊन. मग स्टेप डाऊनचा लोगो कसा असतो समजून घ्या. हा आहे गुट्टे सरांच्या घरचा सप्लाय, याला म्हणतात फेज, तर याला काय म्हणतात न्यूट्रल. या दोघांच्या अक्रॉस सप्लाय कोणता आहे, सिंगल फेज एसी. जेवढं तुम्हाला पहिलं चांगलं समजेल बाकीचे दोन तेवढेच चांगले समजतील, फक्त लक्ष द्या. हा गुट्टे सरने घरातून दोन वायर काढले आणि याला लावला स्टेप डाऊन ऑटो ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप की स्टेप डाऊन, तुम्ही ऑटो ट्रान्सफॉर्मर लावला तरी चालतं, पण स्टेप डाऊन लावा. स्टेप डाऊन असं असतो माहिती आहे ना, स्टेप डाऊन ओळखायचा कसा, प्रायमरी साईडला नंबर ऑफ टर्न्स ज्या, सेकंडरी साईडला नंबर ऑफ टर्न्स, याचे नंबर ऑफ टर्न्स N1, याचे नंबर ऑफ N2. आपलं टार्गेट काय, प्रायमरीचं व्होल्टेज कमी पाहिजे तर सेकंडरीचं व्होल्टेज, सॉरी प्रायमरीचं व्होल्टेज सेकंडरीचं व्होल्टेज. यार तुम्ही लक्षात ठेवा ना, हे ट्रान्सफॉर्मर कसा काम करतो हे नंतर बघू, हे आपलं टार्गेट नाही आहे. माझं टार्गेट का व्होल्टेज वाढलं का कमी करा, मला घडीला जर चार्जिंग करायचं असेल तर व्होल्टेज कमी करावं लागेल ना. सो एकच गोष्ट पाठ करा, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरचं एकच काम आहे, व्होल्टेजला वाढवणे का कमी करणं. सो याचं नाव आहे काय, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. डायग्राम ड्रॉ करायची ना तर व्यवस्थितच करायची, अदरवाईज करायचीच नाही. आता मी इथून एक वायर बाहेर काढलं इकडे असं, इथून एक वायर बाहेर काढला इकडे असा, इथं शिस्तीमध्ये एक डायोड लावायचा असा. मी एकच डायोड लावणार आहे ना, हा डायोड लावायचा असा, इकडे एक टर्मिनल द्यायचा असा आणि इकडे लावायचा लोड. असं समजा की गुट्टे सरांनी मोबाईल चार्जिंगला लावला, कुणाला काही त्रास आहे, व्हॉट इज मीन बाय आरएल, लोड रेजिस्टर. माझा मोबाईल, मी माझा मोबाईल चार्जिंगला लावला, तुम्हाला काही त्रास आहे, हे या मोबाईल चार्जर दिसलं का सर्वांना, हा डायोड आहे ना,
डायोड इज डिनोटेड बाय कॅपिटल, डाव्या साइडचं टर्मिनल, एनोड उजव्या साइडचं. कळतं का तुम्हाला? आता सगळा खेळ सायकलचा आहे. मला जर आउटपुटला सायकल चांगली भेटली मगच काम करतो, अदरवाईज काम करत. मग वर्किंग समजून घ्यायचे असेल तर थोडं तुम्हाला डायग्रामकडे मूव्ह करावं लागेल. मी डायग्राम कसा ड्रॉ करतो जरा कान ओपन करून ऐका. मी याला सायकलमध्ये कन्वर्ट करतो, ऐकून आरामात, काही गडबड नाही. अजून तर वर्किंग मी सुरू पण नाही केली रे. ही आहे पहिली सायकल, ही आहे दुसरी सायकल. मग तुम्ही म्हणाल की अंकुश सर तुम्ही करताय काय, नेमकं 2 मिनिट द्या फक्त. दिस इज कॉल्ड ॲज फर्स्ट, दिस इज कॉल्ड ॲज सेकंड. याला म्हणतात पहिला T1, याला म्हणतात दुसरा T1, सॉरी दुसरा T2. सांगण्याचा तात्पर्य हे कोणतं व्होल्टेज आहे, इनपुट व्होल्टेज तर हे कोणतं व्होल्टेज आहे. अरे भानो, आपल्याला इनपुटला कशात कन्वर्ट करायचं आहे? आपलं इनपुट कसं असलं पाहिजे? AC. तर आउटपुट कसं असलं पाहिजे? DC. मग पहिलं मला AC द्यावं लागेल ना रे. मग मी याला दिला AC. हे बघा AC असं असतं. इज इट राईट? आता एक काम करू, वाटलं तर इथपर्यंत घेऊन जातो. आता एक काम करा, जर तुम्हाला डायग्राम परफेक्ट ड्रॉ करायचा ना, त्याचे जे इंटरसेक्शन पॉईंट आहेत ना खाली घेऊन या, म्हणजे डायग्राम जरा चांगली दिसेल. बरोबर बोलतो ना मी? याला खाली आणा असं, याला खाली आणा असं, या पॉईंटला जरा वर घेऊ आपण, याला खाली आणा असं. आता आउटपुटला कशी वेवफॉर्म मिळणार आहे ते गुट्टे सरांना अजून काहीच माहीत नाही, काहीच माहीत. वर्किंगला सुरू करू. पहिली सायकल कोणती असते? देन देन प्लस देन मायनस. समजतं का? बघा, आता मी सप्लाय ऑन केला, डायोडकडे करंट चालला. तुम्हाला माहीत आहे का, पॉझिटिव्ह सायकलला वरचा टर्मिनल प्लस असतो, खालचा टर्मिनल मायनस असतो. दिस इज जरा स्लो मोशनमध्ये बघू आपण. तुम्हाला माहिती आहे ना AC म्हणजे काय? पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, अल्टरनेटिंग करंट म्हणजे AC ना. सो पहिल्या सायकलला वर प्लस तर खाली, निगेटिव्ह सायकलला वर मायनस तर खाली, प्लस मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस प्लस हे चलत राहतं. आपण याला स्लो मोशनमध्ये बघू. सगळं खड्ड्यात गेलं, पॉईंटवर या. पॉझिटिव्ह सायकलला वर प्लस तर खाली, करंट कुठून कुठे जातो? पॉझिटिव्ह टू मग करंट चालला नाही याच्यात. करंट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम एनोड टू. मला सांगा, लोड रजिस्टरमध्ये करंट गेला का? थांबा, एक गोष्ट दाखवायची राहिली. हा जो टर्मिनल आहे, या दोघांच्या अक्रॉस जे व्होल्टेज असतं याला आउटपुट व्होल्टेज म्हणतात. कोणतं व्होल्टेज? आणि इकडचे जे व्होल्टेज आहे याला म्हणतात इनपुट. म्हणजे गुट्टे सर इनपुटला कशात कन्वर्ट करत आहेत? तुमचं लक्ष इनपुटवर आहे का आउटपुटवर आहे? मला एक गोष्ट क्लिअर करा, माझ्या मोबाईलमधून जर करंट गेला म्हणजे सायकल बनते, करंट नाही गेला तर सायकल बनत. मला सांगा, वर कोण आहे, खाली कोण आहे, करंट जाणार का जाणार? कारण कोणता बायस आहे सध्या? कोणता बायस आहे? फॉरवर्ड. करंट इकडून चालणार आहे बाळांनो, हे समजलं तर पुढचं समजेल ना. करंट चाललं इकडे एनोड टू, करंट जातो ना. सायकल बनणार का नाही बनणार? बनणार. म्हणजे माझ्या मोबाईलमधून करंट गेला, करंट जर गेला तर बाळांनो पॉझिटिव्ह सायकलला सायकल अशी बनते. इज इट राईट? थांबा. आता गुट्टे सर चालले पॉझिटिव्ह टू, निगेटिव्हला वर कोण, मायनस खाली कोण, आता वर कोण, मायनस खाली कोण, करंट कुठून कुठे झालं? वरून खाली का? खालून वर. इथून करंट इथे आला, इथून करंट इथे आला, इथून करंट इथे आला, इथून करंट इथे आला, इथून पुढे करंट जाणारच नाही. कारण आपण शिकलेत की रिव्हर्स बायसला डायोड काम करत. बाळांनो जर करंट याला करंटला माहीत आहे की मला पुढे रस्ताच नाही, तर करंट जाईल का? माझ्या मोबाईलमधून करंट गेला का? गेला का नाही गेला? का नाही गेला? कारण डायोड काय म्हणून काम करतोय? नाही, रिव्हर्स बायस. तर डोकं वापरा ना. करंट जर इकडून इकडे जात असेल तर, इकडून इकडे जात असेल तर, एकदम एवढ्या ग्राउंड लेवलच्या लँग्वेजला सांगतोय, लक्ष आहे ना? इकडून इकडे जात असेल तर, इकडून इकडे रिव्हर्स बायसला करंट जातो का? जातो का? लोडमधून करंट गेला का? सायकल बनणार का? नाही बनणार आहे सायकल. सो इथं सायकल बनत नाही म्हणजे असं ड्रॉ करा. आता मी वापस इथे आलो, आता मी गेलो पॉझिटिव्ह टू, परत एकदा पॉझिटिव्ह, सो परत एकदा वर कोण, प्लस खाली कोण, ही प्रोसेस कंटिन्यू चालते. आता वर कोण, खाली कोण, करंट जाणार का? करंट जाणार. आता करंट जाणार, पुढे करंट नाही जाणार, पुन्हा करंट जाणार, पुन्हा नाही जाणार. ही सायकल अशी बनते, जाणार नाही जाणार, जाणार नाही जाणार, जाणार नाही जाणार. आठवत आहे का? मला खरं सांगा, ही सायकल मायनसमध्ये घुसली का? नाही. म्हणजे DC झाली ना, आणि DC एक नाव आहे, याला म्हणतात पल्स वेटिंग DC. कोणतं DC बाळांनो? पल्स वेटिंग. असं वाटत नाही का अर्धी सायकल भेटली यार, अर्धी सायकल गायब झाली, अर्धीच सायकल भेटली, म्हणून याला हाफ वेव पल्स वेटिंग DC म्हणतात. कोणती वेव?
हाफ वेव अर्धी वेव अर्धी वेव भेटते म्हणून या बीटचं नाव काय काय सांगा वर्किंग मध्ये आता मला सांगा वर्किंग कोणाला समजेल ज्याला खरंच कळतं करंट कसा चाललाय डायोड कसा काम करतो जर तुम्हाला माहीत नसतं की डायोड कुठल्या बायसला काम करतो कुठल्या करणार नाही खरं सांगा वर्किंग कळाली असती का म्हणून कळाली असती का माहीत नसतं तर कळाली नसती मुलाला रट्टा मारतात रट्टा मारून फायदा नाही वर्किंग एवढी सोपी नाही आहे सोपे फक्त लॉजिक्स क्लिअर पाहिजे नक्की सांगा समजलं सांगायला हाफ वेव का म्हणता कारण हाफ वेव म्हणण्याच्या मागचं रिझन काय कारण आपल्याला अर्धी सायकल भेटत आहे म्हणजे हा एकदा फॉरवर्ड बायस तर एकदा फॉरवर्ड बायस देईन प्रोसेस नॉन कंटिन्युअस की कंटिन्युअस आउटपुटला तुम्हाला फक्त अर्धी सायकल मिळते म्हणून याला काय म्हणता तुम्ही जर मला विचारलं गुट्टे सरे वापरता का सहसा नाही वापरत अर्धी सायकल आहे ना माझ्या अर्ध्या सायकलमध्ये का पूर्ण सायकलमध्ये पूर्ण सो याला हाफ वेव रेक्टिफायर म्हणता पार्ट झालं